एक धक्कादायक बातमी अंबरनाथ शहरातून रासायनिक कारखान्यांमधील घातक पाणी टँकरमधून थेट नाल्यात सोडलं जात असल्याचा प्रकार अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत समोर आलाय. परिसरातील कारखान्यांमधून निघणारं रासायनिक पाणी टँकरमध्ये भरून सर्रासपणे नाल्यात सोडलं जातं, त्यामुळे वालधुनी नदी प्रदूषित होते. दिवसा ढवळ्या हे प्रकार सुरू असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं बोललं जात आहे. याच प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणी टँकर चालक धीरज धुमाळ याच्या विरोधात अंबरनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धीरज धुमाळ याला मागील काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ पोलिसांनी अशाच प्रकारच्या प्रकरणात अटक केली होती. मात्र त्यानंतर देखील धीरज धुमाळ दिवसा ढवळ्या टँकरचं पाणी नाल्यात सोडत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे या टँकर माफियाला कायद्याचा कोणताच धाक राहिला नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टँकर माफियाला पोलीस कधी गजाआड करणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.